नमस्ते श्री स्वामी समर्थ सखी चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला क्रोशियाचे विणकाम कसे बनवायचे ते शिकवणार आहे। हे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, ज्यांना येत नाही पण क्रोशिया शिकायचं आहे त्यांच्यासाठी मी पहिल्यापासून शिकवणार आहे। क्रोशियासाठी आपल्याला काय पाहिजे असते, ह्या दोन क्रोशियाच्या सुया, लोकर आणि कात्री। आता ही 0.5 ची सुई आहे आणि ही 2.5 ची सुई आहे। ही शक्यतो नाजूक कामासाठी वापरतात आणि ही आपले रेग्युलर कामास क्रोशिया बनवण्यासाठी वापरतात। तर मी ह्यानेच कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अशी थोडीशी लोकर प्रथम बोटाला गुंडाळून घ्यायची। आता काय करायचे, ह्याच्या खालती आपल्याला सुई घालायची आहे आणि अशी वरती काढायची। त्याच्यानंतर असं गोल सर्कल करायचा आणि अशी सुई पुढे आणायची, ठीक आहे। आता ही सुई परत ह्या लोकर खालती घालायची आणि ह्या पुढच्या ज्या टोकामध्ये टोक आहे त्याच्यामध्ये लोकर अडकून ती लोकर आपल्याला ह्याच्यातून काढायची। ही झाली आपली सुरुवात। आता काय, आता प्रत्येक वेळेस गोल फिरवायचं नाही आपल्याला सुईली। आता फक्त ह्या लोकर खालती सुई घालायची आणि इथून काढायची। ह्या असं थोडंसं सैलच ठेवायचं, कारण की आपल्याला ह्याच्यावर खांब घालायचे असतात, त्याच्यामुळं सुई आपल्याला ह्याच्यातून जायला पाहिजे खांब घालताना। परत सुई ह्याच्या खालती घालायची आणि ह्याच्यातून काढायची। परत सुई ह्याच्या खालती घालायची आणि ह्याच्यातून खालायची। ह्याला म्हणतात साकळ्या। परत बघू शकता तुम्ही का ही सुई आहे, हा दोरा। ही सुई ह्या लोकर खालती घालायची आणि अशी वरती काढायची। वरती काढल्यावर ती अशी गोल फिरवायची। परत ह्या लोकर खालती घालायची आणि ह्या पुढच्या टोकात लोकर अडकून आपल्याला ह्या सर्कलमधून ही सुई काढायची आणि हे ओढून घ्यायचं। हे टाईट करायचं, हे पहिले जे आहे ते टाईट करायचं, म्हणजे आपली साखळी उसवणार नाही। आता एक, दोन, तीन, चार, पाच, हे बघा, बघू शकता तुम्ही। हे अशा सेल्सवर अशा साखळ्या घालून घ्यायच्या। खूप सोपे आहे ही क्रोशिया शिकणे। चला तर मग तुम्ही घरी आता प्रॅक्टिस करा आणि मला सांगा कसं बनलंय ते। पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढचं शिकवण्यासाठी घेऊन येणार आहे।